ॐ ह्रीं ह्रीं हौं अमर स्वाहा, ह्रीं ह्रीं हौं अमर स्वाहा, ह्रीं ह्रीं ह्रां अमर स्वाहा। प्रकट व्हा हे दानव राजा, प्रकट व्हा आणि सांगा मला अमृत धारा कुठे मिळेल। ऐक ज्वाला असुर, अमृतधारा प्राप्त करण्यासाठी तुला एका मुलाचा बळी द्यावा लागेल। जी मागणी तुम्ही केली आहे दानव राजा, ती तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल। गरुडा। क्षमा असुर राज, डोळा लागला होता, मुला काय काम आहे? जाण एका मुलाला इथे घेऊन ये, मला त्याचा बळी द्यायचा आहे, जा लवकर। हो। देवा जरा बघा, आज मी हे काय बनवून आणलंय। अरे वा, हा तर भवरा आहे, पण हा फिरतो का रे भिंगी? देवा का मस्करी करताय, आता फिरवून दाखवतो मी। प्रभु वाचवा मला। अरे मूर्खा, मी तर एकच मुलगा आणायला सांगितला होता, तू एवढे सगळे कशाला घेऊन आलायस? असुरराज, मी तर एकच घेऊन आलो होतो, पण इतके सगळे कसे काय आले? ठीक आहे, काही हरकत नाही, एकाच मुलाचा बळी द्यायचाय, तो मी देईनच, आणि त्यानंतर दानव राजा खुश होऊन मला अमृत धारा देतील, जी पिऊन मी अमर होऊन जाईन, आणि त्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडात ज्वाला असुरचाच राज्य असेल। ज्वाला असुर, तुझ्या अमर होण्याबद्दल तर माहित नाही, पण तू मरणार हे मात्र नक्की। कोण मारणार मला? कोण? आणखी कोण? आमचे प्रभू मारणार। हा हा, लहानसा बालक मारणार मला? अरे मूर्खांनो, मी तर याचाच बळी देणार आहे। पण काही हरकत नाही, या बालकाला मला मारण्याची एवढीच जर इच्छा असेल तर चला करा तुम्ही आपली इच्छा पूर्ण, चला मारा मला। काय झालं, तुम्ही सगळे असं का करताय? माझे भक्त जेव्हाही मनापासून काही मागतात तेव्हा मी त्यांची इच्छा अवश्य पूर्ण करतो। आणि मी आग ओकतो। Yeah!
पुरे पुरे बाळ गणेश, मला आता लढायचं नाही तुमच्याशी, मला क्षमा करा. का काय झालं? काय झालं नाही, माझ्याकडून चूक झाली. अमरत्व मिळवण्यासाठी माझी बुद्धी भ्रष्ट झाली होती, पण तुमच्याकडून मार खाल्ल्यानंतर धोका अगदी ठिकाणावर आलाय. मला अमर व्हायचं नाहीये, मला क्षमा करा. काही हरकत नाही ज्वाला असुर, माझे भक्त जेव्हाही मनापासून काही मागतात तेव्हा मी त्यांची इच्छा अवश्य पूर्ण करतो.